गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां। क्लर्क सैंडविच स्मॉल फ्राइज एंड मीडियम डाइट कोक 1539 राइट। डू यू गाइस एक्सेप्ट एप्पल पे? सी इफ यू गॉट इट। थैंक यू। जैक इन द बॉक्स चा तपकिरी जुनाट पंजाब रुंदीच्या खिडकीतून आलेल्या त्या दक्षिण अमेरिकन गोडव्याने साहिरचे शब्द कुठेनासे झाले। कुठून आली असेल? मेक्सिको, निकारागुआ, पेरू? दक्षिण अमेरिकेतून आलेल्या तपकिरी कातडीच्या चुणचुणीत पण हॉट ललना बैराग्याला नेहमी स्वतःच्याच जातकुळीतल्या कधी कधी रक्ताच्या नात्यातल्या वाटत। होम डेपो बाहेरचे मक्के तर त्याला नेहमीच ओला अमिगो म्हणूनच हाय करायचे। ते दक्षिण अमेरिकेतून आणि बैरागी मुंबईतून। शेवटी काय, अमेरिकेतलं कुठलं ना कुठलं छोटं मोठं शहर सगळ्यांना गिळून टाक। अल्विजो मरीना काउंटी पार्क, आत्ता रात्रीचे 1:27 झाले। ठीक आहे, स्टार्टिंग रूट 2195 होप स्ट्रीट। साहिर, देवानंद आणि रफीशी जोडलेली माझी नाळ बैरागी कधी कापणार या विवंचनेत मी त्याची सोबत करतच राहिलो। कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, कभी खुद पे आमा दोघांना पोटात घेतलेली उलटा अकॉर्ड मिल्पिटसच्या दुर्गंधी काळ्या कुट्ट काळोखात येऊन थांब। गाडीचे खिडक्या दरवाजे न उघडताही मिल्पिटस आलं हे हायवे 237 वरून झांकर रोडवर एक्झिट घेताना कळत। ग्वाडालुपे नदी, कायोटी खाडी आणि अल्विजोचं विस्तीर्ण खाजण असे इथे एकमेकात मिसळून जातात। बैरागी इकडे बरेचदा यायचा, येतो, आजही आलाच आहे। गाडीतून उतरल्यावर दूरवर कुठेतरी संथ उघडझाप करणारे 4 लाल दिवे बघितले। ते नेहमीसारखे 4च आहेत हे सुद्धा मोजून बघितले। तिथेच असलेल्या आपण आता न दिसणाऱ्या डंबार्टन पुलाच्या दोन्ही बाजू सुद्धा गाड झोपल्या होत्या। उजवीकडचे मिशनचे डोंगर ऑल इज वेल ची ग्वाही देत होते नेहमीसारखेच। अल्विजोला आल्यावर बैराग्याला शिवडीची खाडी आठवली, तिथले लाल गुलाबी रोहित पक्षी आठवले। कुबट खारट वासाचं हे इथलं मिसळणं पुढे सॅन फ्रान्सिस्कोच्या उपसागरात जाऊन आणखी मोठं झालेलं त्याने बघितलं। त्या उपसागराच्या एकीकडे सॅन फ्रान्सिस्को, एकीकडे बर्कली आणि एकीकडे ओकलंड। पण या मिसळणाऱ्या पाण्यातला आणि त्या शहरांमधला फरक इतकाच की त्यांच्यात माणसं मिसळलेली असतात। तीही मुंबईसारखीच उंच उंच इमारतींच्या गराड्यात आणि त्या सुद्धा इतक्या उंच की वर बघणारा एखादा मान मोडून खोल खाली कुठेतरी पडेल। हा, अशा कुठच्याच गगनचुंबी इमारतीत ना तो राहिला होता ना त्याने कधी काम केलं होतं। मुंबईतही नाही आणि इथेही नाही। त्याच्या उंचीचं लिमिट म्हणजे गच्ची। गच्चीवर खेळताना बॉल खाली गेला आणि हा बॉल 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 म्हणून ओरडत गेला की खालून जाणारा कोणीतरी हौशी तेंडुलकर नाही तर गावस्कर अंगातला सगळा जीव काढून बॉल असा वर फेकायचा। कधी कधी तर बॉल गटारात पडला असता नाही।
वर आलेला बॉल हातात घेऊनच बैराग्याची नजर अख्ख्या मुंबईभर विरविरायची. दूरदर्शनचा टॉवर, सिद्धिविनायकाचा कळस, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, पुढे माहीमचं मच्छीमार नगर आणि त्याच्या मागे उडत चाललेला सूर्य. याच्या बिल्डिंगचा गणपती तिथेच जायचा विसर्जनाला आणि त्याच्या मागे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार असं काय काय ओरडत बैरागी आणि त्याचे मित्र. विरुद्ध बाजूला मग सायन, धारावी, ही सगळी शहर कधीतरी बेट होती. बेट शहर नाहीतच, पण आता त्यांच्या वस्त्या झाल्या. वेशीवरच्या, वेशी बाहेरच्या नाही, वेश्येसारख्या. सतत तिकडे डोकावणं होतं, त्यांचंही खुणावणं होतं. जाव असं वाटत पण दम नसतो. बैराग्याच्याही बैरागी असूनही या शहरांमध्ये माणसं राहतात, खातात, काम करतात, इकडून तिकडे चालतात, धावतात, गाड्या चालवतात, भिका मागतात, जगतात. कुणी गगनचुंबी इमारतींमध्ये, कुणी त्या वस्त्यांमध्ये, कुणी रस्त्यावर, कुणी झोपडपट्ट्यांमध्ये. पण आपल्याला हवं असलेलं जगणं आपण जगतोय की मिळालेलं, आणि याला हा जो प्रश्न सतावतोय तो तिथल्या कुणालाही पिडत असेल तर, समजा या दोघांची, यांच्या जगण्याची आदला बदल केली तर, न जाणो ह्याच्यासारखाच एखादा कोणी तिकडे भेटला आणि हमने उनको भी चुप चुप के आते देखा इन गलियों में, गायन लागला तर बैरागी भानावर आला तेव्हा त्याचं अमर प्रेम गातच होत. हे झालं की बास करू असा विचार आला त्याच्या मनात. जांभळ्या साडीतली शर्मिला टागोर, डोक्यावर पदर, कपाळावर टिकली, भांगात कुंकू आणि राजेश खन्नाच्या खांद्यावर डोकं ठेवून समर्पित केलेलं अमर प्रेम. पण आपल्या स्वतःच्या प्रेमाची आणि त्या अमर प्रेमाची याला काही केलं टोटलच लागेल. किंबहुना प्रेम म्हणजे नक्की काय याला कळलं, याने केलं ते की आणखी काय. पडताळणीसाठी मग त्याने स्वतःच्याच अमर प्रेमाची गोष्ट फेसबुकवर वाचायला सुरुवात केली. साखरपुड्याचे फोटो, लग्नाचे फोटो, अॅनिव्हर्सरीचे फोटो, फोटोच फोटो. आधे मध्ये भरल्या ताटातल्या लोणचं पापडासारख्या तोंडी लावायला कविता वगैरे. स्वतःच्याच प्रेमाची खात्री पटली असली तरी त्याला तिलांजली द्यायच्या करारावर थोड्याच वेळापूर्वी केलेली स्वाक्षरी काही त्याच्या डोक्यात नाही. डायट कोकचा एक घोट घ्यायचा, एक फ्राय तोंडात टाकायचं, परत एक घोट घ्यायचा, अशा सुसूत्र तालावर त्याने एकामागोमागे फोटोतून स्वतःला अनटॅग करायला आणि ते फोटो डिलीट करायला सुरुवात केली. दिवाळी 2030, मेड फॉर इच अदर, अनटॅग, डिलीट, डिलीट. स्टॅनफर्ड होळी 2016, अनटॅग, डिलीट. हॅलोवीन, डिलीट. सहस्त्रावर्तन, सोवळं, नववारी, डिलीट. आमची पहिली दिवाळी, पहिली मकर संक्रांत, द डे आय बिकेम अ ब्राईड, फर्स्ट डे इन सॅन होजे,
हे सगळे फोटो त्या अमर प्रेमाच्या मालकीचे असल्यामुळे त्याला काही ते डिलीट करता आलेच नाही. फेसबुकवरच्या स्वतःच्या डिजिटल संपत्तीचा वारसदार नेमण्याची सोय फेसबुकने नुकतीच जाहीर केली. त्यामुळे आपल्या या सगळ्या डिजिटल पाऊल खुणा त्याच कराराद्वारे तिच्याच नावे करून टाकाव्यात ना, असाही विचार त्याच्या मनात आला. पण हा पडला बैराग. आणि एकदा वैराग्य पत्करलं की कसली संपत्ती, कसल्या खुणा, कसलं काय, त्यापेक्षा सगळ्याची विल्हेवाट लावणं इष्ट. तोच मार्ग त्याने निवडला आणि फेसबुक अकाउंट डिलीट केलं. तेच इंस्टाग्रामच्या बाबतीत. एक अकेला इस शहर में, त्याचं इंस्टाग्राम हँडल. सगळे नेहमीचे ओळखीचे फीड्स काढून घेतले. आई, नातेवाई, मित्रमैत्रिणी, मग काय नटनट्या खेळाडू, काय क्रिक इन्फो, IPL, लोकसत्ता, मग बेंबी खाली साड्या नेसून बिनबायांची पोलकी घालून उत्तान नाचणाऱ्या रॅन्डम बायका. स्वतःच्याच किचन मध्ये काहीतरी चमत्कृती साकारणारे आणि तिला पाककृती म्हणणारे हौशी आचार्य. इन्फ्लुएन्सर्स. सगळ्यांचं सगळं आलबेलंय याची खात्री पटल्यावर त्याने आपला मोर्चा एका विवक्षित अकाउंटकडे वळवला. चायला निदान ह्याचं तरी काहीतरी वाईट घडलं असू देत म्हणून. पण इंस्टाग्रामवर कुठे काय वाईट घडतंय. याची मारायची राहूनच गेली. ही रुखरुख आजही मनाला लागलीच आहे हे जाणवल्यावर त्याला स्वतःच्याच अपूर्ण अर्धवट वैराग्याची शरम वाटली. चेहऱ्यावर एक खिन्नस बिचार हसूही उमटलं. पण त्याच्यावरचा तोडगा आधीच शोधून काढला असल्याने त्याने निश्चिंत मनाने इंस्टाग्राम अकाउंट डिलीट. तेच व्हॉट्सअपच्या बाबतीत. तिकडे काय वाटेल त्या कारणासाठी भूछत्रांसारख्या उगवलेल्या असंख्य व्हॉट्सअप ग्रुप मधनं तो कधीच बाहेर पडला होता. दोन्हीकडच्या आईबाबांचा एक फॅमिली ग्रुप, त्यांना आणखी आता किती आणि काय समजावणार आहे. आई दिवसाला 100 मेसेज करते, जेवलास का, ऑफिसमधनं आलास का, झोपलास का, उठलास का, पट्या, संपदा, उडव. शाळेतल्या मित्रांचा ग्रुप, उडव. या सगळ्या सगळ्यापासून लांब जाऊन त्याने एका पर्टिक्युलर चॅटची हिस्ट्री मुखोद्गत असल्यासारखी वाचून काढली. त्याचे आणि तिचे फोटोज, त्यांच्या बाळाच्या बाललीलांचे अगाध व्हिडिओज, तिने नवीन मर्सिडीज घेतली होती तिचे फोटोज, मग डे केअर पिकअपची टर्न कोणाची यावरनं झालेलं बॅक अँड फोर्थ, करत करत मग काय सेफवेची ग्रॉसरी लिस्ट, वॉलमार्टची लिस्ट, मग शेवटी शेवटी मॅरेज काउन्सिलरचे नाव पत्ते, वकिलांचे नाव पत्ते, मॅरिटल सेटलमेंट अग्रीमेंटची PDF, डॉलर्सच्या डॉलर्सचे कसले कसले हिशोब. गुगल टॉकवर चालू झालेलं नातं व्हॉट्सअप चॅटवर संपलं या तांत्रिक जादूची त्याला गंमतच वाटली. आता तिकडे शिल्लक असलेल्या फक्त एकाच चॅटमध्ये जन्मोजन्मांपासून गुंतले असे वाटावेसे प्राण त्याला कधीच सोडवता आले नाही. इत्यलम यू जस्ट बी, पुढे तीन हग इमोजीस, तीन यू जस्ट बी. इतकंच टाईप करून
तो तिच्या प्रोफाइल पिकपाशी बराच रेंगाळ. तिला डोळे भरून साठवून घेतले. डोक्यातल्या सगळ्या विचार मैथुनाचा निचरा फक्त तिच्याच कुशीत होतो हे पक्क ठाऊक असल्याने त्याने आजही हात आखडता घेतला नाही. लेफ्ट स्वाइप डिलीट चॅट. सगळे डिजिटल बंध पाश गुंते जे काय म्हणाल ते असे एका मागोमाग एक मोकळे केल्यावर त्याच्यात विजयशी संचार. करोना काळापासून वाढत गेलेले केस आणि दाढी त्यातल्या त्यात विंचरून तो येशू ख्रिस्ताच्या थाटात तयार झाला. मला वाटलं आता पुन्हा एक सेल्फी म्हणून मीही खुश. अरे पण सेल्फी पोस्ट कुठे करणार? तो उलट हा मला म्हणाला लॉन्च युट्यूब लाईव्ह. ओके. गाडीच्या मागच्या सीटवर पडलेले रनिंग शूज घातले, गो लाईव्ह वर क्लिक केला आणि मला सोबतीला न घेता एकटाच धावत सुटला. रात्रीचं रनिंग हे माझ्यासाठी नवीनच होत, पण किती माहित. आणि स्ट्रावालाही चालू केलं, वॉचही इकडेच पडलंय. त्याची पाठमोरी आकृती जिथे ज्या क्षणी दिसेनाशी झाली तिथेच पुढच्या क्षणी कुणीतरी पाण्यात वरून धम पडल्याचा आवाज आला. इतकंच. परतीचे सगळे मार्ग आणि कारण स्वखुशीने नष्ट केलेल्या एकाच महानिर्वाण माझ्या व्यतिरिक्त माझ्याच डोळ्यांनी आणखी किती जणांनी बघितलं असेल कुणास ठाऊक. हा ना बुद्ध ना ज्ञानेश्वर ना सदेह वैकुंठी जाणारा तुकाराम ना आंबेडकर ना येशू आणखी कोणी. त्यांची स्मारक होतात आणि याच्यासारख्या बैराग्यांच्या पोलीस केसेस. इतकंच.